नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर, बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज काय विशेषची सुरुवात करणार आहोत नितेश राणेंसंदर्भातल्या बातमीनं. कनिष्ठ न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आज या केसची नोंदणी होऊन प्राथमिक सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होऊ शकते. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या खुनाच्या प्रयत्नातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं काल त्यांचा जामीन अर्ज फेटाळला, त्यामुळे नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात सत्ताधारी राजकीय सूडबुद्धीने ही केस लढवत असल्याचं जामीन अर्जात नमूद करण्यात आलंय. पुढे जाऊ नका रे. मोबाईल या जामीन अर्जात नेमकं काय म्हटलेलं आहे बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून. सिंधुदुर्ग बँक निवडणुकीत सहभाग रोखण्यासाठी FIR नोंदवण्यात आला. विधानभवनाबाहेर कॅट कॉलिंगची घटना घडल्यामुळे कारवाई. सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं होतं असं नितेश राणे या याचिकेत म्हणतायत. या अर्जात म्हणतायत राजकीय सूडबुद्धीतून कारवाई करण्यात येते असंही त्यांनी यात आरोप केलाय. स्वातंत्र्याचा गैरवापर करतील असा रेकॉर्ड नाही. नितेश राणे न्याय प्रक्रियेपासून पळून जाणार नाहीत असंही यात नमूद केलंय. कोरोनामुळे कोठडीत ठेवणं आरोग्यासाठी प्रतिकूल ठरेल असंही यात नमूद करण्यात आलंय. यानंतर आणखी एक राजकीय घडामोड. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती या बैठकीत ठरवली जाईल. राज ठाकरे पक्षाच्या तयारीचा आढावा सुद्धा घेणार आहेत. वांद्रेतल्या MIG क्लबमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी ही महत्वाची बैठक असेल. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात येते. महानगरपालिका निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल. मुंबईतल्या वांद्रे इथल्या MIG क्लबमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यानंतर BMC वॉर्डांसंदर्भातली अत्यंत महत्वाची बातमी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 236 प्रभागांचं पुनर्रचना प्रारूप जाहीर करण्यात आलंय. पण यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची धाकधूक वाढली. कारण सगळ्याच विभागांचे क्रमांक आणि सीमारेषांमध्ये बदल करण्यात आलेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मे महिन्यापर्यंत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी राज्य सरकारनं 9 नव्या प्रभागांची वाढ केली आहे. त्यानुसार पालिकेनं 3 महिने काम करून 236 प्रभागांचा नवा पुनर्रचना आराखडा तयार केला आहे. त्याला मंजुरी सुद्धा मिळाली आहे. या संदर्भात भाजपनं आज नगरसेवकांची बैठक बोलावली. नवीन प्रभागांसंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबत या बैठकीत चर्चा होईल. दरम्यान नवीन प्रभाग पुनर्रचनेवर मुंबईकरांना हरकती आणि सूचना देण्यासाठी 14 फेब्रुवारी 2022 पर्यंतची मुदत दिली आहे. मुंबईच्या वॉर्ड रचनेतले बदल काय आहेत बघूया आपण. नगरसेवकांची संख्या 9 वाढणार आहे. 227 वरून 236 आकडा आता होतोय. वरळी परळ भायखळा प्रभाग वाढतील. या ठिकाणी प्रभाग वाढणार आहेत. वांद्रे अंधेरी दहिसरमध्ये सुद्धा प्रभाग वाढणार आहेत. एक एक प्रभाग या ठिकाणी वाढत आहेत. कुर्ला चेंबूर गोवंडीत सुद्धा एक एक प्रभाग वाढत आहेत. एकूण 9 प्रभाग वाढणार आहेत. एकूण जागांच्या 50% महिला आरक्षण असेल. 109 जागा महिलांसाठी राखीव असतील. खुल्या प्रवर्गासाठी 110 जागा आहेत. आणखी एक महत्वाची बातमी पुणे महापालिकेसंदर्भातली. पुणे महापालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा प्रसिद्ध झाला. एकूण 58 प्रभाग असतील आणि 3 सदस्यीय प्रभाग पद्धती असेल. मात्र या रचनेवरून राजकीय पक्षांनी आरोप प्रत्यारोप सुरू केलेत. भाजप आणि राष्ट्रवादीनं विजयाचा दावा केलाय, तर प्रभाग रचना चुकीची असल्याचं सांगत मनसेनं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. पुणेकर मागच्या 5 वर्षांचा भारतीय जनता पार्टीचा विकासाचा अनुभव लक्षात घेता
पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीलाच पसंती देतील आणि महानगरपालिकेमध्ये 100 पेक्षा अधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येऊन पुन्हा एकदा भाजपची सत्ता महापालिकेवरती. तर कोरोना निर्बंधांमधून मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे. एकीकडे नाईट लाईफ सुरू झाले तर इकडे शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आलेत. यानंतरचं वातावरण मुंबईतलं कसं आहे, काय बदल 2 वर्षानंतर मुंबईत दिसतात, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी ऋचा वसे यांनी. कोरोनाची तिसरी लाट आता हळूहळू ओसरत असताना मुंबईत काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. मुंबईतील पर्यटन स्थळं असतील, उद्यानं असतील, मैदानं असतील, ती आता पूर्ण वेळ सुरू राहतील, नियमित वेळ सुरू राहतील. याआधी आपण बघितलं होतं 15 फेब्रुवारीपर्यंत काही नियम लावण्यात आलेले होते, मात्र ते आता शिथिल करण्यात आलेत. त्यामध्ये पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली होती, मात्र आता पर्यटन स्थळं, मैदानं, ही उद्यानं मुंबईकरांसाठी खुली असणार आहे. तसंच रात्रीची जी संचारबंदी आहे ती उठवण्यात आली आहे. रात्री नाईट लाईफ जी आहे ती सुरू असणार आहे. दुसरीकडे मुंबईकरांना एक दिलासा दिलेला आहे, कारण की रेस्टॉरंट असतील, थिएटर असतील, ही सुद्धा 50% क्षमतेने सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंटच्या वेळासुद्धा वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता हळूहळू तिसरी लाट ओसरती आणि निर्बंधसुद्धा शिथिल झाल्याने मुंबईकरांना कुठेतरी एक दिलासा मिळालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जयतपाल सह ऋचा वसे, झी मीडिया, मुंबई. काम संपल्यानंतर अनेकदा घरी सुद्धा बॉसचा फोन येतो, कामाचे मेसेज येतात, मात्र यापुढे बॉसला कर्मचाऱ्यांवर ऑफिस व्यतिरिक्त बॉस घरी करता येणार नाही. राईट टू डिस्कनेक्टच्या अधिकारामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता बॉस गिरी फक्त ऑफिसातच. शिफ्ट संपल्यानंतर कॉल उचलणं बंधनकारक नाही. कर्मचाऱ्यांना राईट टू डिस्कनेक्टचा अधिकार. कोरोनाची लाट आली आणि अनेकांचं वर्क फ्रॉम होम सुरू झालं, मात्र घरातून काम करताना अनेकदा बॉसचा फोन आल्यानं शिफ्ट संपल्यानंतरही काम करावं लागतं. जवळजवळ सगळ्याच कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची ही अवस्था. बॉसचा सततचा फोन आणि मेसेजमुळे वैतागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता राईट टू डिस्कनेक्टचा अधिकार मिळालाय. याचाच अर्थ शिफ्ट संपली असेल तर बॉसच्या कोणत्याही फोनला किंवा मेसेजला उत्तर देणं कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक असणार नाही. मात्र हा नियम भारतात नाही तर बेल्जियममध्ये लागू झालाय. या नियमाअंतर्गत आता बॉस शिफ्ट संपलेल्या कर्मचाऱ्यांना कॉल किंवा मेसेज करू शकणार नाहीत. महत्वाची घटना असेल तरच कॉल करू शकतात, पण यासाठी बॉसला स्पष्टीकरणही द्यावं लागेल. डॉक्टर, सैन्य, पोलीस इत्यादी आपत्कालीन सेवांमध्ये हा नियम कोणत्याही देशात लागू करण्यात आलेला नाही. बेल्जियममध्ये हा नियम लागू करण्यात आला असला तरी फ्रान्स, इटली, जर्मनी, स्लोवाकिया, फिलिपिन्स, कॅनडा आणि आयर्लंड या देशांमध्ये आधीपासूनच हा नियम आहे. राईट टू डिस्कनेक्टमुळे परदेशातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. आता भारतात असा नियम कधी लागू होतो याबाबत मात्र सर्वांना नक्कीच उत्सुकता असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. एक महत्वाची बातमी आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा अशी. वनक्षेत्राच्या बाबतीत भारतानं जगात 10वं स्थान मिळवलंय. जगातील 2% जंगल एकट्या भारतात असल्याची माहिती आर्थिक सर्वेक्षण अहवालात समोर आली. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षात भारतातील जंगलांच्या क्षेत्रात 3.14% वाढ झाली. 2021 मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार भारतातलं जंगल 7,13,789 चौरस किलोमीटर एवढं नोंदवलंय. म्हणजेच भारतातील 24% भूभाग हा वनांनी आच्छादलेला आहे. पर्यावरणासाठी ही नक्कीच आनंददायी बातमी आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24.